തുള്ള ബേട്ടതോ യേശു തുള്ള ബേട്ടതോ യേശു തുള്ള ബേട്ടതോ യേശു തുള്ള ബേട്ടതോ കദിനായി ബദല യേശു തുള്ള ബേട്ടതോ കദിനായി ബദല യേശു തുള്ള ബേട്ടതോ ആപ്ല്യാ ലോകാസ് ബേട്ടോണ ഭോജന തേണ ആപ്ല്യാ ലോകാസ് ബേട്ടോണ ഭോജന തേണ ആജ്പന് തുള്ള തൃപ്ത കരണ ആജ്പന് തുള്ള തൃപ്ത കരണ യേശു തുള്ള ബേട്ടതോ യേശു തുള്ള ബേട്ടതോ ആപ്ല്യാ ലോകാസ് ബേട്ടോണ രോഗ സർവ മിഠവണ ആപ്ല്യാ ലോകാസ് ബേട്ടോണ രോഗ സർവ മിഠവണ ആജ്പന് തുള്ള ബര കരണ ആജ്പന് തുള്ള ബര കരണ യേശു തുള്ള ബേട്ടതോ യേശു തുള്ള ബേട്ടതോ യേശു തുള്ള ബേട്ടതോ യേശു തുള്ള ബേട്ടതോ ആപ്ല്യാ ലോകാസ് ബേട്ടോണ അദ്ഭുത കരണ ആപ്ല്യാ ലോകാസ് ബേട്ടോണ അദ്ഭുത കരണ ആജ്പന് തുജ്യാത് ക്രിയാകരണ ആജ്പന് തുജ്യാത് ക്രിയാകരണ യേശു തുള്ള ബേട്ടതോ യേശു തുള്ള ബേട്ടതോ യേശു തുള്ള ബേട്ടതോ യേശു തുള്ള ബേട്ടതോ കദിനായി ബദല യേശു തുള്ള ബേട്ടതോ കദിനായി ബദല യേശു തുള്ള ബേട്ടതോ આમચા પ્રિય બંધુ બહેનીનો येशु ख्रिस्तांचे नावाने तुम्हा सर्वांना आम्ही स्वागत करीत आहोत. या आपण प्रार्थना करूया. जिवंत आणि पवित्र परमेश्वर देव बाप्पा, आकाश आणि पृथ्वी याचा निर्माण करता पित्या, धन्यवाद करतो राजा. धन्यवाद सोबत तुमच्या समोर येतो पिता. या दुपारच्या वेळी तुम्ही आम्हाला दिलं म्हणून धन्यवाद पिता. या सुंदरच्या वेळेस आम्ही तुमच्या नावाला गौरव करतो पिता परमेश्वर. पिता, आमच्या सर्वांना एकत्रित केलं म्हणून धन्यवाद पिता. पिता परमेश्वर, तुमचं वचन म्हणतं तसं मी तुझ्यासाठी दार उघडलं आहे, त्याला कोणीही बंद करू नाही शकत पिता परमेश्वर. ते दार तुम्ही आमच्यासाठी उघडलं म्हणून धन्यवाद पिता परमेश्वर. त्या दारातनं पिता परमेश्वर तुम्ही आमच्या पुढे चालणारे परमेश्वर आहात पिता परमेश्वर, आणि आमच्यासाठी मार्ग तयार करणारे परमेश्वर आहात पिता परमेश्वर. तुम्ही आमच्यासाठी मार्ग तयार करता म्हणून धन्यवाद पिता. पिता, इथं बसलेल्या सर्वांशी तुम्ही बोला पिता परमेश्वर. पारखाच्या डोळ्यात निघणारे प्रत्येक एक वचन पिता परमेश्वर आमच्या मनाला भिडणारे असू द्या पिता परमेश्वर, आणि आमच्या सर्वांसंगती तुम्ही बोला पिता परमेश्वर. आज इथं तुमची उपस्थिती होऊ द्या पिता परमेश्वर, आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये नवीन कार्य करा पिता परमेश्वर. असं करणार आहात म्हणून धन्यवाद. तुमच्या नावाचा गौरव होऊ द्या. येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो पिता. आमेन आणि आमेन. प्रेमाची ही पाखरे ख्रिस्ता तुझी लेकरे, प्रेमाची ही पाखरे ख्रिस्ता तुझी लेकरे. इकडून तिकडे, तिकडून इकडे,
तू जीले करे प्रेमाची ही पाकरे ख्रिस्ता तू जीले करे एक चफानी क्रूस कबाची एक चफानी क्रूस कबाची त्या फांदी वर वसती अमुची त्या फांदी वर वसती अमुची स्वर्गात अमुची घरे ख्रिस्ता तू जीले करे स्वर्गात अमुची घरे ख्रिस्ता तू जीले करे प्रेमाची ही पाकरे ख्रिस्ता तू जीले करे प्रेमाची ही पाकरे ख्रिस्ता तू जीले करे पाय सुखाच्या मार्गावरती पाय सुखाच्या मार्गावरती जगतो आम्ही वचनावरती जगतो आम्ही वचनावरती हृदयात हर्ष भरे ख्रिस्ता तू जीले करे हृदयात हर्ष भरे ख्रिस्ता तू जीले करे प्रेमाची ही पाकरे ख्रिस्ता तू जीले करे प्रेमाची ही पाकरे ख्रिस्ता तू जीले करे हालेलुया प्राइज द लॉर्ड पुन्हा एकदा तुम्हाला येशूच्या नावाने मी स्वागत करीत आहो आणि येशूच्या नावाने तुम्हाला अभिनंदन देव चांगला आहे याला परखून पहा परमेश्वरचं वचन म्हणते आपण प्रत्येक दिवस देवाच्या सामर्थ्य देवाच्या प्रेम देवाची कृपा याचे अनुभव करत आहोत आणि आजपर्यंत आपण जिवंत आहे परमेश्वरची कृपा आहे देवाच्या नावाचा गौरव असू दे आजच्या वचनामध्ये जाऊया आपण यहोशुआ 1:9 यहोशुआ 1:9 पाहत आहे मी तुला आज्ञा केली आहे ना गंभीर हो हिम्मतदार घाबरू नकोस कचरू नकोस कारण तू जासील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल गंभीर हो हिम्मतदार घाबरू नकोस कचरू नकोस कारण परमेश्वर तुझ्या बरोबर राहणार जेथे कुठे तू जाणार तिथे परमेश्वर तुझ्याबरोबर राहणार आमच्या प्रभू परमेश्वर आजचं वचन आहे तुम्ही पण गंभीर व्हा आणि हिम्मत धरा कचरू नका घाबरू नका का घाबरायचं नाही तर यहोशुआच्या जीवनामध्ये एक दुःखाचं प्रसंग झालं म्हणजे काय 40 वर्ष त्याच्या त्याला मार्गदर्शन दिलेलं आहे मोसा ते मरण पावले देवाने त्याची अंतिम संस्था देवाने स्वतः केली आता यहोशुआला तर एकटं वाटेल ना 40 वर्ष जे मोशे त्याला मार्गदर्शन देत होते कुठं पण जाणार यहोशुआला म्हणणार जा तिकडे जा युद्ध कर पण आता त्याच्यासमोर सगळं काय अंधार झाल्यासारखं वाटतं कसं मी एकटा जाणार आता माझ्याबरोबर मोसा नाही मी कसं जाणार आमच्या जीवनातसुद्धा कित्येक वेळा आपण असंच समजतो माझ्याबरोबर कोणीच नाही आहे मी एकटा काय करू माझे दोन्ही हात तुटल्यासारखा आहे मी काय करू शकत नाही आणि माझ्यासमोर किती मोठा प्रसंग आहे हे कसं मी सामना करू शकणार तर यशवाला परमेश्वर म्हणतो देव तुझ्याबरोबर असणार मी तुझ्याबरोबर असणार जेथे कुठं जाणार जेथे कुठं जाणार कारण आतापर्यंत गानान देशाच्या आज प्रवेश केला नाही मोसाने त्यांना मार्गदर्शन केला 40 वर्ष जंगलामध्ये ते आतापर्यंत रस्त्यामध्ये आहे आता गानानच्या आतमध्ये जायचं आहे तिथलं सर्व राजाबरोबर युद्ध करायचं आहे योर्दानाला पार करायचं आहे एरिगोच्या दिवारला तोडायचं आहे पुष्कळचं काम त्याच्यासमोर आहे मी कसं एकटं करू शकणार
म्हणून परमेश्वर म्हणतो हिम्मत धर, घाबरू नको, कचरू नको, मी तुझ्या बरोबर आहे. जेथे कुठं तू जाणार तुझ्या बरोबर आहे. येशूनं म्हटलं ना मत्ती 28:20 वचनामध्ये, Matthew 28:20, येशू या जगाला सोडून जाणार आहे. पण जाण्याच्या अगोदर येशूने काय म्हटलं माहीत आहे का? आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. येशू आता वरती स्वर्गाकडे जाणार आहे आणि शिष्याच्या मनामध्ये भीती आहे. 3.5 वर्ष येशू आमच्या बरोबर होता, आम्हाला चालवत होता, आम्हाला जे काय हवे ते सगळं येशू देत होता. पण आता येशू निघून जात आहे, काय करू? पण येशू म्हणतो मी स्वर्गात गेलं तरी मी तुमच्याबरोबर राहणार. हालेलुया. तो येशू ख्रिस्त आहे. कारण एकटा येशू, तो एकच देव या जगामध्ये मानवासाठी, मानवांना पापापासून तारण्यासाठी, शैतानाच्या बंधनातून त्यांना सोडवण्यासाठी आणि जीवनामध्ये शांती, समाधान, आनंद देण्यासाठी येशू ख्रिस्त आला. या जगामध्ये चांगलं सेवा केलं. सेवा करताना त्याने आंधळ्याला डोळे दिले, पांघऱ्यांना चालवले, हां, खूप त्यांनी चमत्कार केले. पण शेवटी येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळून टाकले. पण येशू घाबरला नाही. येशू म्हटलं यासाठी तर मी आलेलो आहे, कारण जगातला लोकांच्या पापापासून त्यांना सोडवण्यासाठी कोणतलाही देव आला नाही, कुठलाही देव जीव दिला नाही. म्हणून येशू म्हटलं मी माझा जीव देणार आहे, हे माझं कोकरे आहेत, माझे बकरे आहेत, यांच्यासाठी मी जीव देणार. येशू जीव दिला, त्याला पण जमिनीमध्ये गाडून ठेवले. पण तिसरा येशू कसं जिवंत उठला, तो जिवंत प्रभू आहे. आता येशू एका ठिकाणी नाही, सर्व ठिकाणी एकच वेळी राहू शकतो. ऑमनी प्रझन म्हणतात, सगळीकडं एकच वेळी राहणारा परमेश्वर. म्हणून येशू म्हणतो मी तुमच्यावर असणार. हालेलुया. किती आनंदाची गोष्ट आहे. घाबरू नका, सगळे तुम्हाला सोडून गेले किंवा सगळे तुम्हाला हात सोडले तरी येशू म्हणतो मी तुला सोडणार नाही, कधी न सोडणार. तुम्ही उत्पत्ती 28:15 वचनामध्ये, उत्पत्ती 28:15 याकूब एकटाच झोपलेला आहे जंगलामध्ये. आई बाप नाही बरोबर, कोणी मित्र नाही, कोणी नाही भाव नाही, कोणी नाही. पण परमेश्वर म्हणतो पहा मी तुझ्याबरोबर आहे, जिकडे जिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करील आणि तुला या देशात परत आणीन. तुला सांगितले ते करीपर्यंत मी तुला अंतर देणार नाही. मी तुझ्याबरोबर आहे. किती चांगलं गोष्ट आहे. आज तुमच्याबरोबर कोणी नाही, सगळे तुम्हाला सोडून गेले किंवा सगळे तुम्हाला जा तू आपला बघून घे म्हणून सांगितले. आता तुम्ही एकटा आहे. एकटा असताना खूप भीती वाटतो. पण परमेश्वर म्हणतो मी तुझ्याबरोबर आहे. हालेलुया. म्हणून यहोशूआला पहिला परमेश्वर म्हणतो मी तुझ्याबरोबर आहे. आज तुमच्याबरोबर परमेश्वर आहे. जिथं कोणी जाणार परमेश्वर तुमच्याबरोबर असणार. आज जगात महामारी आहे, किती सारे संकट आहे, त्या सर्व संकटातून सोडण्यासाठी परमेश्वर तुमच्याबरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट परमेश्वर काय म्हणतो, 5 वचनामध्ये, Joshua 1:5, Joshua 1:5, तुझ्या आयुष्यात तुझ्यापुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही, कोणी तुझ्यासमोर थांबू शकणार नाही. जसा मोशेबरोबर मी होतो तसा तुझ्याबरोबरही मी असेल. मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही, सोडून जाणार नाही. आणि दुसरी गोष्ट, यहोशूआला काय वाटतो, मूसा नेहमी देवाबरोबर बोलायचं. तुम्ही निर्गमन त्याच्या 33:11 पाहत आहे. Exodus 33:11, मित्राशी बोलावे तसे परमेश्वर मोशेशी समोरासमोर बोलत असे, समोरासमोर बोलत असे. आणखीन गणना 12:6
गणना 12:6 नंबर्स 12:6 परमेश्वर म्हणतो माझा शब्द ऐका तुमच्यामध्ये कोणी संदेष्ट असला तर मी त्याला दृष्टांतात प्रकट होत असतो आणि स्वप्नात त्याच्याशी भाषण करत असतो आणि 7 वचनामध्ये पण माझा मूसा तसा नाही आहे नेक्स्ट वर्डमध्ये पण माझा सेवक मोशे याच्या बाबतीत असे नाही माझा सर्व ग्रहणात तो विश्वासू आहे आणि पुढच्या 8 वचनामध्ये परमेश्वर काय म्हणतो मी त्याच्याशी स्पष्टपणे तोंडोतोंड बोलत असतो गूढ अर्थाने बोलत नसतो परमेश्वराचे स्वरूप तो पाहत असतो तर माझा सेवक मोशे याच्या विरुद्ध बोलायला तुम्हाला भीती कशी नाही वाटली म्हणजे मूसाबरोबर परमेश्वर जसं मित्राशी बोलतो तसं बोलत होता देवाची आणि मोसेची चांगली संगती होती चांगली मैत्रीण होती पण योशुआ असा नाही योशुआ त्याच तंबूमध्ये राहत होता पण त्याच्याशी कधी परमेश्वर बोलला नाही आतापर्यंत 40 वर्ष तो मूसाबरोबर आहे 40 वर्ष परमेश्वराच्या भवनामध्ये प्रार्थना करीत आहे या 40 वर्ष एक शब्दसुद्धा परमेश्वर यहोशाबरोबर बोललाच नाही पण आज जबाबदारी दिली परमेश्वराने जा यहोशुआ या सर्व लोकांना घेऊन जा इस्रायलकडे घेऊन जा मी त्यांना प्रतिज्ञा दिलेले त्या देशामध्ये तू घेऊन जाणार म्हणून परमेश्वर म्हणतो जसा मी मूसाबरोबर होतो तसं तुझ्याबरोबर असणार हालेलुया आपण बायबलमध्ये पुष्कळ लोकांविषयी आपण वाचतो एनोक नोवा अब्राहम मूसा याकूब इसहाक सर्वाबद्दल आपण वाचतो या सर्वावर परमेश्वर होता ना राहत होता ना परमेश्वर समक्ष त्यांना भेटली होती ना परमेश्वर होतो जसं त्यांच्याबरोबर होतो तसं तुमच्याबरोबर मी असणार हालेलुया किती चांगलं गोष्ट आहे बघा कारण येशू ख्रिस्त काल आज आणि सदाकाळी एक सारखा आहे तुम्ही इब्रिकनासपत्र 13:8 वचनामध्ये हिब्रूज 13:8 इब्रिकनासपत्र 13:8 येशू ख्रिस्त काल आज व युगानुग सारखाच आहे तो काल जसा होता तसा आज आहे तसं उद्या असणार काल आमच्या बाप दादाबरोबर होता आज आमच्याबरोबर आहे उद्या आमच्या लेकराबरोबर असणार तो कधी बदलणार नाही तो नेहमी आमच्याबरोबर असतो जसं मूसाबरोबर होतो तसं तुझ्याबरोबर असणार हालेलुया आणि यहोशुआ 3:7 परमेश्वर म्हणतो यहोशुआ 3:7 जसा आज मी सर्व इस्रायलच्या दृष्टीने तुझी तोरवी वाढण्यास आरंभ करीन म्हणजे मी जसा मोसेबरोबर होतो तसा तुझ्याबरोबरही आहे हे त्यांना कळून येईल 3:7 परमेश्वर असं म्हटलं आणि 4:14 परमेश्वरने करून दाखवलं 4:14 लॉर्ड डीड ॲज व्हॉट ही प्रॉमिस्ड त्या दिवशी परमेश्वरने सर्व इस्रायलच्या दृष्टीने यहोशुआची तोरवी वाढवली म्हणून जसे ते मोशेचे बै धरत असे तसे यहोशुआचे बै त्याला त्यांच्या सगळ्या यातील बाळगले आता बघा कारण लाल समुद्र मूसाच्या समोर परमेश्वरने 2 भाग केलं त्यातून मार्ग काढले त्या मार्गातून इस्रायल चालत गेले आता योर्दान नदी आहे मूसा तर नाही मूसाच्या हाताच्या काठी पण नाही आहे आता कसं जाणार पार करून योर्दान नदीला परमेश्वर आज बघ तुला मी सगळ्यासमोर तुझ्या नावाचं लक्षण वाढवणार आणि तसं देवाने योर्दानला 2 भाग केलं आणि लोकांना रास्ता मिळाली नंतर परमेश्वर म्हणतो बघा कसं तुला मी तुझ्या नावाचं लक्षण वाढवलं बघ मूसाबरोबर राहून लाल समुद्र पार केलं तुझ्याबरोबर राहून योर्दान नदीला पार केलं मी एकच परमेश्वर आहे बदलणार नाही कधी तुम्ही म्हणता माझ्या आयवडी असताना किती चांगला दिवस होतो आता कसं दिवस आहे आमच्या देशाचा स्वतंत्रता मिळण्याच्या अगोदर देश किती चांगला होता आता कसं आहे बघा हो
पण मानव बदलू शकतो पण देव कधी बदलत नाही. हालेलुया. देवाची उपस्थिती तुमच्याबरोबर असणार. तुम्ही बायबलमध्ये कुठलाही पवित्र जनाबद्दल किंवा कोणी विश्वासीबद्दल वाचता त्यांच्या जीवनामध्ये जे घडले तुमच्या जीवनामध्ये घडणार. हाल म्हणून तो दारच राबर हिंमत धर. मी तसंच करेल. जेथं कुठं तू जाणार ते मी तुझ्यावर असणार. कुठेपण जा मी तुझ्यावर असणार. आणि दुसरी गोष्ट, जसा त्या दिवशी होतो तसा आज पण असणार. जसा मुसाबरोबर होतो तर तुझ्याबरोबर असणार. हालेलुया. आणि तिसरी गोष्ट परमेश्वर काय म्हणतो, तीन वचनामध्ये मी मोशेला सांगितले होते ना त्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ठिकाण मी तुम्हाला दिले आहे. पहा, अब्राहमाला परमेश्वरनं म्हटलं उत्पत्ती 13:17 Genesis 13:17, उठ या देशाची लांबी रुंदी फिरून पहा कारण तो मी तुला देणार आहे. तू फिरत राहा. जेथं कुठं जो पाऊल पडेल ते मी तुला देणार आहे म्हटलं. अब्राहमाने पण देशाचे वंश केली नव्हती आणि देवानं म्हटलं तुला देणार म्हटलं. पण यहोशू आपण तू वंश केला नाही, योदा नदी पार केलं नाही, यरिहो शहराला पार केलं नाही. पण परमेश्वर काय म्हणतो, अरे तुला देऊन टाकलं ग, तुला देऊन टाकलं. काय विश्वासाची गोष्ट आहे बघा. अजून काय भेटली नाही परमेश्वर, तुला दिलं बाबा, जा तुला देऊन टाकलं. जिथं कुठं पाऊल टाकणं तुझेच आहे. आणि 6 Joshua 1:6 गंभीर हो, हिंमत धर. कारण जो देश या लोकांच्या पूर्वजांना देण्याची शपथ मी त्याच्याजवळ वाहिली आहे तो तू ह्यांना वतन म्हणून मिळवून देशील. हालेलुया. तुझ्या आता देश देऊन टाकलं, आता त्यांना प्रतिज्ञा भेटली, पण तुझ्या हातामध्ये देश देणार आहे. त्यांना फक्त प्रतिज्ञा, देवाने वादा केली, वचन दिली, प्रवचन दिली, देव वचन भेटला, पण तुझ्या जीवनात तो ते हासिल करणार, तो मिळवणार आणि यांना घेऊन देणार. हालेलुया. हे लोक इतकं वर्ष वाट पाहत राहिले. देवाने सांगितलेला आशीर्वाद आम्हाला भेटणार का? देवाने आम्हाला वचन दिलेलं आहे त्याप्रमाणे देश भेटणार का? अरे तू भेटणार आणि तू त्या सर्वांना वाटून देईल. हालेलुया. किती म्हणून तो हिंमतदार. पहिलं हिंमतदार कारण मी तुझ्याबरोबर आहे, जिथं कुठं तुझ्याबरोबर आहे. आणि दुसरं गोष्ट, जसा मुसाबरोबर होतो तो तुझ्यावर असणार. मुसाबरोबर राहून कसं चिन्ह चमत्कार केलं तर तुझ्यावर राहून करणार. तुझ्या जीवनात चमत्कार होणार. काल केलेला चमत्कार आज परमेश्वर करणार. आमेन. आणि तिसरी गोष्ट, मी जे काही प्रवचन दिलेलं आहे ते सर्व तुझ्या जीवनात पूर्ण होणार. हालेलुया. म्हणजे त्यांना सांगितलं देणार म्हणून, पण तुला मी देऊन टाकलेलं आहे. आता तू हे संपूर्ण देश आपल्या हातामध्ये घे आणि सर्वांना वाटून दे. किती चांगलं गोष्ट आहे. आज तुमच्या जीवनात परमेश्वर करणार. एकतर आज परमेश्वरला म्हणा, प्रभू माझ्या जीवनात हे माझ्या पातकाचा क्षमा कर. मी किती पातक केले, किती पाप केले, मला क्षमा कर. येशूच्या रक्ताने माझ्या अंतकरणाला शुद्ध कर प्रभू, आणि तू माझ्यावर राहा. कारण परमेश्वर गाण ठिकाणामध्ये राहणार नाही. अशुद्ध असलं तर राहणार नाही. म्हणून आमचे जीवन अशुद्ध नाही राहायला पाहिजे, शुद्ध व्हायला पाहिजे. येशूच्या रक्तानं तुम्ही शुद्ध व्हायला पाहिजे. हा दुसरं गोष्ट, देव जे कुठं तुम्ही जाणार ते तुमच्यावर असणार. आणि जसं पूर्वजनाच्या जीवनामध्ये परमेश्वरने केलं तुमच्या जीवनात करणार. आणि तिसरी गोष्ट, जे काय आता पण प्रवचन परमेश्वर दिलेलं आहे, वचन दिलेलं आहे, ते वचन तुमच्या जीवनात पूर्ण होणार. हालेलुया. सर्व आशा तुम्ही हासिल करणार आणि तुमच्या लेकरा बाळांना तुम्ही वाटून देणार, असं परमेश्वर करणार आहे. आपण प्रार्थना करूया. पवित्र देवापा, धन्यवाद प्रभू, आज आमच्याबरोबर बोलला प्रभू राजा. खरोखरच यहोशुआ मनामध्ये आणि शरीरामध्ये
तो खूप कमजोर वाटू लागला, घाबरायला लागला, माझ्याबरोबर कोण नाही, मुसा नाही, मी काय करणार आणि माझ्या बापदादाने मी काय करणार. परमेश्वर म्हणतो जे ते कुठे तू तुझ्याबरोबर मी राहील. आज प्रभू माझ्या पापाला क्षमा कर, जीवनाला शुद्ध कर, जे म्हणतात येशूच्या रक्ताने त्यांना शुद्ध कर प्रभू, तुझ्या लेकरं म्हणून बनू आणि त्यांना तारणाच्या विषय भेटू दे, पापापासून शैतानाच्या बंधनापासून त्याला तारण भेटू दे प्रभू, आणि त्यांच्याबरोबर तू राहा प्रभू, त्यांच्या घरामध्ये राहा, त्या कामाला जाताना राहा, आमचे मुले बाळे शाळेत जातात, कॉलेज जातात, त्यांच्याबरोबर राहा प्रभू. कुठं पण जाणार मी तुझ्याबरोबर असणार. आणि दे बापा बायबलमध्ये जे आम्ही चिन्ह चमत्कार पाहतो ते आमच्या जीवनात होऊ दे प्रभू राजा. मुसा बरोबर असून चिन्ह चमत्कार केलं, चिन्ह चमत्कार कर. आज पण जे आजारी आहे त्यांना स्पर्श कर प्रभू, त्यांच्या जीवनावर संकट आहे कर्ज आहे ते सर्व मिटून टाक प्रभू. जीवनात चमत्कार कर, जीवनाला आशीर्वाद कर प्रभू, आणि त्यांना बलवान कर प्रभू. आणि तिथं सांगितलं जे काय प्रवचन दिलेलं आहे ते तुझ्या जीवनात पूर्ण होणार. आणि यांच्या जीवनात जे काय विश्वास कर, देवाच्या वचन प्रवचन वचन विश्वास करतात, जे काय त्यांच्या बापदादाला भेटतो किंवा यांना भेटू दे, ते सर्व प्रवचन पूर्ण होऊ दे प्रभू राजा. आणि देवाने वचन दिलेलं सर्व आशीर्वाद त्यांना भेटायला पाहिजे. यहोशुआला भेटलं, त्यांनी वाटून दिलं, तर तुझ्या लेकरांना भेटू दे प्रभू, पुष्कळ भेटू दे, म्हणजे दुसऱ्यांना वाटून देणार प्रभू. या दुष्काळाच्या समय आमच्या देशातून संपूर्ण निघून जाऊ दे प्रभू. आमच्या देशाला शांती आराम भेटू दे, आनंद भेटू दे. सर्वांना आशीर्वाद, प्रत्येक घरामध्ये येशूच्या नावाने शांती आणि समाधान येऊ दे. येशूच्या नावाने मागे तुम्हाला ऐक प्रभू राजा. आमेन और आमेन. गॉड ब्लेस यू. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद करो. हां, तुम्ही यूट्यूबमध्ये बेतेल मुंबई असं टाईप करा, आमच्या चर्चचा सगळा प्रोग्राम तुम्ही बघू शकता. आमेन. गॉड ब्लेस यू. आमेन. प्रिय बंधू बहिणींनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला चांगलं वाटलं का? यापुढे तुम्हाला प्रार्थनाची आवश्यकता असेल तर आमचा बरोबर संपर्क करा. आमचा पत्ता बेतेल पेंटेकॉस्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलाच्या मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8850665361 किंवा 9833337222 किंवा 9323424695.